सांगली जिल्ह्यामध्ये कारखान्यामधला ऊस संपेपर्यंत साखर कारखाने बंद करू नयेत यासाठी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे आक्रमक झालेत आणि सांगली जिल्ह्यात आता ऊस शिल्लक राहण्याची शक्यता सध्या निर्माण झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. ही बाब त्यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तशा सूचनाही त्यांनी सर्व साखर कारखान्यांना दिल्यात. जिल्ह्यातल्या अनेक कारखान्यांनी गाळप हंगामाची सांगता करण्याची तयारी सुरू केली आहे. दत्त इंडिया कारखान्याने 31 मार्चला कारखाना बंद करण्याचे जाहीर निवेदन दिलं असल्याचं ते म्हणाले. याबाबतीत जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी पुढाकार घेऊन सर्व कारखानदारांना कारखाने बंद करू नयेत असे आदेश द्यावेत अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 1-1.5 लाख हेक्टर क्षेत्रावरती ऊसाचं पीक आहे आणि ऊसाचा हंगाम संपत आलेला आहे. अनेक कारखाने बंद करण्याच्या तयारीला लागलेले आहेत. मात्र 20-25 हजार हेक्टरवरील क्षेत्र अद्याप ही गाळपाविना बाकी आहे. सांगली जिल्ह्यामधील मानगंगा, महांकाली, आटपाडी, तासगाव, नागेवाडी आणि केनॅग्रो हे 5 कारखाने बंद राहिल्यामुळं सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी तालुक्यातला ऊस मोठ्या प्रमाणात गाळपाविना बाकी आहे. एका बाजूला सगळ्या पाणी योजना सुरू झाल्यामुळं दुष्काळी तालुक्यातच ऊसाचं क्षेत्र वाढलं आणि दुसऱ्या बाजूला याच पट्ट्यातले सगळे साखर कारखाने बंद झाले, त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातच ऊसाचं क्षेत्र अद्याप गाळपाविना राहिलेलं आहे. आणि म्हणूनच आम्ही साखर आयुक्तांना याबाबतीत तक्रार केली होती. साखर आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या होत्या. मात्र काही कारखाने गाळपाचा हंगाम समाप्त करण्याच्या तयारीला लागलेले आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखान्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की जिल्ह्यातले उर्वरित सर्व साखर कारखाने चालू राहिले पाहिजेत. जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांचा ऊस जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हे कारखाने चालू ठेवा. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आंदोलन करावं लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल. जे जे कारखाने बंद होतील त्या त्या साखर कारखान्यांच्या अध्यक्षांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करू. याची नोंद घेऊन जिल्ह्यातले सर्व साखर कारखाने चालू ठेवा, अन्यथा आंदोलन अटळ आहे. राजू थोरात, स्टार महाराष्ट्र न्यूज, तासगाव, सांगली.